नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या या भागात मी आपली सखी प्रज्ञा मिरगळ आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, जगताना उद्या काय होणार याचा अंदाज कधीच कोणाला घेता आला नाहीये. म्हणजे कसं घडणार, काय होणार, कधीच कशाचीही शाश्वती घेता येत नाही. लाईफ इज ऑलवेज अनप्रिडिक्टेबल असं म्हटलं जातं, परंतु आपल्या प्रकृतीच्या बाबतीत, आपल्या तब्येतीच्या बाबतीत मात्र हा जो नियम आहे तो अतिशय उत्तमरित्या बसतो. म्हणजे असं की आजारपण असो किंवा एखादा अपघात असतो, हा कधीही कशाही वेळी आपल्या समोर असा प्रसंग उभा राहतो आणि मग त्याच्यानंतर डॉक्टर आहे, हॉस्पिटल्स आहेत, वैद्यकीय सेवा आहेत आणि त्याबरोबर असतो भलामोठा खर्च. आर्थिकदृष्ट्याच आपण सबल असू तर ह्या सगळ्या गोष्टी सहज शक्य असतात, साध्य असतात, परंतु गरिबांचा वाली कोण? आणि म्हणूनच आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा घटकांना किंवा अशा कुटुंबियांना दिलास देणारी गोष्ट म्हणजे आयुष्यमान भारत. आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत, या प्रकल्पांतर्गतमध्ये कोणत्या योजना आहेत किंवा त्याचा लाभ सर्वसामान्य लोकांना कसा होऊ शकतो, कशा पद्धतीने तो घेता येऊ शकतो, या सगळ्या गोष्टींविषयी आज आपण इथे सविस्तर चर्चा करणार आहोत. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय पाहूया. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे आयुष्यमान भारत, जनसामान्यांसाठी आरोग्यदायी योजना. आणि या विषयाच्या अनुषंगाने आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे डॉक्टर सुधाकर शिंदे यांना. नमस्कार सर, कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि सरांबद्दल सांगायचं झालं तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. आणि नेहमीप्रमाणेच तुमच्या मनात काही शंका असतील, प्रश्न असतील तर आम्हाला आवर्जून फोन करा. संपर्कासाठी फोन नंबर याप्रमाणे. आमचे दूरध्वनी क्रमांक लिहून घ्या 2490808050 मोबाईल धारक आणि मुंबई बाहेर प्रेक्षकांसाठी एसटीडी कोड आहे 022. नेहमीप्रमाणेच काही सूचना, फोनवरती बोलत असताना आपल्या टीव्हीचा आवाज पूर्णतः बंद करायचा आहे किंवा कमी करायचा आहे, आणि जर मोबाईलच्या माध्यमातून बोलणार असाल तर फोन अशा ठिकाणून करा जिथे नेटवर्क उत्तम असेल. अजून एक छोटीशी विनंती, आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे आयुष्यमान भारत, जनसामान्यांसाठी आरोग्यदायी योजना, तेव्हा विषयाच्या अनुषंगाने प्रश्न अपेक्षित आहेत. सर नमस्कार, पुन्हा एकदा कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. आणि आज आपण म्हणत आहोत आयुष्यमान भारत आणि जनसामान्यांसाठी योजना. तर आयुष्यमान भारत ही जी संकल्पना आहे ती नेमकी कशी आहे, तिचं उद्देश काय आहे, तिचा कशा पद्धतीने लोकांना लाभ होऊ शकतो याविषयी तुम्ही कसं सांगा? आपल्या देशामध्ये साधारणतः 85% लोकांना कुठल्याही प्रकारच्या आरोग्याविषयी केलेल्या खर्चाच्या बाबतीत इन्शुरन्स किंवा रिएम्बर्समेंटची फॅसिलिटी अवेलेबल नाहीये. हा खर्च त्यांना त्यांच्या खिशातून करावा लागतो. आपल्या देशाचं जे स्टॅटिस्टिक्स आहे त्या स्टॅटिस्टिक्सनुसार या आरोग्यावरती होणाऱ्या खर्चामुळे देशामध्ये दरवर्षी साधारणतः 5% लोक दारिद्र्यरेषेच्या खाली ढकलले जातात. सर्वांसाठी आरोग्य ही जी सगळ्या जगामध्ये संकल्पना आहे ती संकल्पना आपल्याही देशामध्ये 2017 साली हेल्थ फॉर ऑल ही जी हेल्थ गव्हर्नमेंटची सेंट्रल गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे त्यानुसार राबवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून माननीय पंतप्रधान महोदयांनी आयुष्मान भारत ह्या अत्यंत महत्वाकांक्षी योजनेची सुरुवात केलेली आहे. आयुष्मान भारत या योजनेचे 2 घटक आहेत. पहिला घटक म्हणजे देशामध्ये साधारणतः 1,50,000 हेल्थ आणि वेलनेस सेंटरचं जाळं निर्माण करणे, त्या जाळ्याच्या मार्फत रुग्णांना जे प्रिव्हेंटिव्ह केअर असेल, प्रमोटिव्ह केअर असेल आणि प्रायमरी केअर असेल, प्राथमिक आरोग्यासाठी ज्या सेवा लागतात जसं ओपीडी बेसिसवरती सेवा असतील त्या पुरवल्या जातील. अशी साधारणतः 1,50,000 सेंटर्स देशामध्ये दर 5,000 लोकसंख्येच्या मागे एक या सर्वसामान्य भागामध्ये, आणि जिथे हिली एरिया आहे, जिथे थोडासा रिमोट एरिया आहे अशा ठिकाणी 3,000 लोकसंख्येच्या मागे एक असं सेंटर चालू करायचे. महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये अशी बरीचशी सेंटर चालू झाली आहेत आणि बाकीचे सेंटर्स येत्या काही दिवसांमध्ये कार्यान्वित होतील. याचा योजनेचा दुसरा एक घटक आहे ज्याविषयी आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत, तो म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही जगातली सगळ्यात मोठी इन्शुरन्स स्कीम आहे. मोठी या कारणासाठी की जगामध्ये कुठेच साधारणतः 50 कोटी नागरिकांना 5 लाखापर्यंतच्या विम्याचं संरक्षण दिलं जात नाही, ते फक्त आपल्या देशामध्येच दिलं जात आहे. आपल्या देशाची लोकसंख्या आपण स्क्रीनवरती याविषयी पाहू शकतो. आपल्या देशामध्ये साधारणतः 10,74,00,000 कुटुंब म्हणजे साधारणतः 50 लाख नागरिकांना दरवर्षी त्या कुटुंबातल्या सर्व कुटुंबाच्या मेंबर्सना दरवर्षी 5 लाखापर्यंतच्या आरोग्य सुविधा मोफत मिळणार आहेत. आणि या सुविधा ह्या दर्जेदार खासगी रुग्णालयांच्या मार्फत मिळणार आहेत.
त्यासाठी शासनाने अशा रुग्णालयांशी करार केलेले आहेत, कॉन्ट्रॅक्ट केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आपण आपले जे मुख्य आजार आहेत, साधारणतः यामध्ये 1300 वेगवेगळ्या आजारांवरती आपण उपचार करून घेऊ शकता. सर्वसामान्यपणे जे आजार आम्ही जे आपलं स्टॅटिस्टिक आहे त्यानुसारच हे आजार ठरवलेले आहेत. सर्वसामान्यपणे आपल्याला जे आजार होतात ते आजार याच्यात कव्हर्ड आहेत. निश्चितच यामध्ये कॉस्मेटिक ट्रीटमेंट किंवा बाकीचे काही आजार असतील ते कव्हर नाहीयेत. परंतु जे रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला जसे हार्ट अटॅक असतील, जसं बायपास सर्जरी असेल, एंजिओप्लास्टी असेल, सांधेरोपण, त्याच्यानंतर डायलिसिस असेल, किडनीचे आजार असतील, मुतखड्याचे आजार असतील, ऑर्थोपेडिक्समध्ये कोणाला काही फ्रॅक्चर झालं असेल, ब्रेन मधल्या इंजुरीज असतील, कॅन्सरच्या सगळे आजार, कॅन्सरच्या सगळ्या सर्जरीज, कॅन्सरची केमोथेरपी, कॅन्सरची रेडिओथेरपी, अशा प्रकारचे जवळपास सगळे आजार याच्यामध्ये कव्हर्ड आहेत. म्हणजे आरोग्याला जितके घातक असे आजार आहेत ह्या सगळ्यांच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. सर, तुम्ही आता सांगितलं ह्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेबद्दल, मग आता ही जी महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे त्याविषयी पण थोडं समजावून सांगा ना. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही संपूर्ण देशासाठीची केंद्र सरकारची योजना आहे आणि त्या योजनेच्या लाभार्थी हे 2011 साली जी जनगणना झाली त्या जनगणनेच्या काही निकषांवरती आधारित आहेत. महाराष्ट्रामध्ये जर विचार करायचा झाला तर साधारणतः 84 लाख कुटुंब महाराष्ट्रातील या योजनेचे लाभार्थी आहेत आणि या योजनेच्या अंतर्गत दरवर्षी प्रत्येक कुटुंबाला एकत्रितपणे 5 लाख रुपयांचं विमा संरक्षण मिळतं. तसं महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे ही साधारणतः 2012 पासून महाराष्ट्रामध्ये कार्यान्वित आहे. ही राज्य सरकारची योजना आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ज्यांच्या ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे, ज्यांच्या ज्यांच्याकडे ऑरेंज रेशन कार्ड आहे, या सर्व रेशन कार्ड धारकांसाठी ही योजना आहे. या योजनेमध्ये आपण स्क्रीनवरती पण पाहू शकतो, या योजनेमध्ये साधारणतः प्रत्येक कुटुंबाला 1.5 लाखापर्यंतचा दरवर्षीचा आरोग्य खर्च मोफत मिळतो. ही पूर्णतः कॅशलेस इन्शुरन्स स्कीम आहे. यामध्ये साधारणतः 500 रुग्णालये महाराष्ट्रामध्ये आपल्या पॅनलवरती आहेत. त्या रुग्णालयांच्या मार्फत 971 वेगवेगळे आजार आणि साधारणतः 132 वेगवेगळ्या फॉलोअप प्रोसिजर्सची ट्रीटमेंट पूर्णतः कॅशलेसपणे या योजनेच्या मार्फत आपण उपलब्ध करून देतो. महाराष्ट्रामध्ये या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत 20 लाख रुग्णांनी लाभ घेतलेला आहे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने या योजनेवरती आतापर्यंत साधारणतः 5000 कोटी रुपये खर्च केलेला आहे. तर ही देशातली सगळ्यात मोठी विमा योजना महाराष्ट्र सरकार चालवत आहे आणि आपण जर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचा जो भाग आहे ते प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजनांचा एकत्रितपणे जर विचार केला तर आज महाराष्ट्रामध्ये 90%पेक्षा जास्त कुटुंबांना या दोन्ही योजनांचा लाभ नक्कीच मिळतो. आज आपल्याला आपल्या या कार्यक्रमामार्फत माझी आपल्या सर्व दर्शकांना विनंती आहे की आपण या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्या आणि ह्या योजनेचा जे सरकारचा हेतू आहे की सर्वसामान्य नागरिकाचा हेल्थवरती त्यांच्या आजारांवरती जो खर्च होतो आणि त्या खर्चामुळे त्यांच्या सेव्हिंग्स वाईप अप होतील, कधी त्यांना त्यांचे काही घर असेट्स विकावे लागतात, कधी त्यांना कर्ज काढावं लागतं, तर अशा गोष्टींपासून तुम्ही स्वतःला प्रोटेक्ट करा आणि या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन ही योजना अधिक अधिक सक्सेसफुल करण्यासाठी मला आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे. सर, तुम्ही नक्कीच निश्चितचपणे असं खूप सांगितलं की 90% महाराष्ट्रीयन लोक आहेत, महाराष्ट्रामध्ये लोक जी लोकसंख्या आहे ते याचा लाभ घेऊ शकतात. मग आता हे सगळं घेत असताना लाभार्थी नेमका कसा ओळखावा किंवा मी या योजनेचा लाभ घेऊ शकतो हे कसं कळणार आणि जर काही असा लाभ घ्यायचा असेल तर कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करणार? जर विचार केला तर त्याच्यामध्ये ही योजना पूर्णतः रेशन कार्डवरती अवलंबून आहे. ज्यांच्या ज्यांच्याकडे महाराष्ट्रामध्ये रेशन कार्ड अंत्योदय, अन्नपूर्ण, पिवळे रेशन कार्ड आणि ऑरेंज रेशन कार्ड, केशरी आणि पिवळं, त्याच्याबरोबर अंत्योदय आणि अन्नपूर्ण रेशन कार्ड हे असेल, ह्या सर्व नागरिकांना ही योजना उपलब्ध आहे. आपण एका महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या एका मोठ्या विमा कंपनीला महाराष्ट्रातल्या 2,22,00,000 कुटुंबांचा म्हणजे साधारणतः 11 कोटी लोकांचा वार्षिक विम्याचा हप्ता दिलेला आहे आणि हा रेशन कार्डच्या संख्येवरती अवलंबून असतो. त्यामुळे आपण सगळ्यांचा ऑलरेडी विम्याचा हप्ता शासनाने भरलेला आहे. आपण फक्त त्या योजनेचा लाभ घेणं आता आपली जबाबदारी आहे ती.
आता जे मला असं वाटतं की आपला जो कार्यक्रम बघणारे जे दर्शक आहेत त्यापैकी मिनिमम 90% तरी कमीत कमी 90% दर्शक या योजनेचे लाभार्थी आहेत. त्यांनी आपलं रेशन कार्ड घेऊन जाऊन आमच्या एम्पॅनल्ड हॉस्पिटलमध्ये म्हणजे जे हॉस्पिटल आमच्या पॅनलवरती आहेत त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन आमचा तिथे एक डेस्क असतो त्या डेस्कवरती एक आरोग्य मित्र किंवा जर मोठा हॉस्पिटल असेल तर 4, 5, 10 पर्यंत आरोग्य मित्र अवेलेबल असतात. ते 24 तास तिथे असतात. आपण तिथे जाऊन आपलं रजिस्ट्रेशन करायचं, आपल्या आजाराची सगळी कागदपत्रं द्यायची आणि तुमचं एनरोलमेंट होऊन जसं विमा कंपन्यांचे क्लेम प्रोसेस होतात त्याप्रमाणे आपला क्लेम प्रोसेस होईल. आणि ही आपल्यासाठी पूर्णतः कॅशलेस स्कीम आहे. यामध्ये रेशन कार्ड बरोबरच आपल्याला एक फोटो आयडी घेऊन जायला लागेल. फोटो आयडी मग तो तुमचा पासपोर्ट असू शकतो, फोटो आयडी मध्ये तुमचं ओळख मतदार ओळखपत्र असू शकतं, आपलं आधार कार्ड असू शकतं, आपल्याकडे शासनाच्या जर कोणी विद्यार्थी असेल तर त्याच्या शाळेतलं जे स्कूल आयडेंटिटी आहे ते आयडेंटिटी चालतं, शासनाचं कुठलंही फोटो आयडेंटिटी पॅन कार्ड चालेल, आपल्याकडे कुणी नोकरीत असेल त्या नोकरीचं जे आयडेंटिटी फोटो आयडेंटिटी ड्रायव्हिंग लायसन्स असेल ते ड्रायव्हिंग लायसन्स असेल ते ड्रायव्हिंग लायसन्स चालेल. असे फोटो आयडी आणि रेशन कार्ड फक्त ही दोनच डॉक्युमेंट घेऊन जायचे आणि 24 तास आमची सेवा उपलब्ध आहेत. इमर्जन्सी सेवा जर असेल तर तुमच्याकडे ही कार्ड नसतील तरी चालतं, आपण इमर्जन्सी टेलिफोनिक आम्ही अप्रुव्हल देतो. जर कुणाला आता हार्ट अटॅक आलाय तर ही डॉक्युमेंट शोधणं हे करणं त्याच्यापेक्षा रुग्णाचा जीव वाचवणं महत्वाचं आहे. त्या अनुषंगाने त्या हॉस्पिटलमधून टेलिफोनिकली आम्ही इमर्जन्सी अप्रुव्हल देतो आणि पेशंट एकदा स्टेबल झाल्यानंतर मग त्यांचे डॉक्युमेंट्स आणि अप्रुव्हल म्हणून ही प्रोसेस आपण पुढे पार पाडतो. अतिशय उत्तम, अतिशय उत्तम. सर आता तुम्ही सांगितलं की हॉस्पिटल्स आहेत हे सगळ्या डेटाबेसमध्ये असतं, पण लोकांना कसं कळणार कुठे जायचं याच्याविषयी जर माहिती हवी असेल तर ते कशा पद्धतीने लोकांना मिळू शकते? लोकांना याच्याविषयी अधिकची माहिती हवी असेल तर एक तर आमची वेबसाईट आहे www.jeevandayi.gov.in आणि सगळ्यांना इंटरनेटवरती जर ते ऍक्सेस करणं शक्य नसेल तर आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1-55-388 या टोल फ्री क्रमांकावरती आपण संपर्क साधू शकता. आमचं 24 तास 24/7 असं आमचं कॉल सेंटर कार्यरत आहे. आमच्या कॉल सेंटरला 32 सीट्स आहेत आणि कार्य हे अहोरात्र कार्यरत आहे. आपण कधीही याच्यावरती संपर्क साधा. आपल्या जवळचं रुग्णालय कुठलं आहे, कुठल्या रुग्णालयामध्ये आपल्याला आवश्यक असणारी सेवा तिथे उपलब्ध आहे, तिथे जाऊन तुम्ही प्रक्रिया काय करायची, कुठले डॉक्युमेंट्स घेऊन जायचे, ही सगळी माहिती आमचे जे कॉल सेंटरवरचे प्रतिनिधी असतात ते अत्यंत सविस्तरपणे आपल्याला माहिती देतील. आणि त्यानंतर तुम्ही जर माहिती प्राप्त करून अजून आपल्याला काही माहिती प्राप्त करायची असेल तर तुम्ही आमच्या वेबसाईटवरती फीडबॅक देऊ शकता, त्याच्यानंतर आम्ही ऑनलाईन त्याचं उत्तर देतो. सर आपल्याला कार्यक्रमात पहिला फोन आलेला आहे तो आपण घेऊया. तानाजी बोलता आहेत पुण्याहून. नमस्कार तानाजी, प्रश्न विचारा. हॅलो. हा नमस्कार, प्रश्न विचारा. हा नमस्कार सर, मी तानाजी गमते पुरंदर पुण्याच्या जवळ बोलतो. 18,500 माझं वार्षिक उत्पन्न आहे आणि मला केशरी रेशनिंग कार्ड आहे. केशरी रेशन कार्ड, रेशनिंग कार्ड. आपण रेशनिंग कार्ड वरती 18,500 उत्पन्न आहे लिहिले. आणि पुण्याहून तानाजी यांचं असं म्हणणं होतं की त्यांच्याकडे केशरी रेशनिंग कार्ड आहे आणि त्यांचं उत्पन्न 1,150 असं आहे. त्यांचा प्रश्न नाही कळला, पण त्यांच्याकडे रेशनिंग कार्ड जे आहे ते केशरी रंगाचं आहे, तर या सगळ्या योजनांचा फायदा त्यांना होऊ शकतो. निश्चित, त्यांच्याकडे जर केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे तर त्यांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे ते लाभार्थी आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या रेशनिंग कार्डवरती जे जे कुटुंबाचे त्यांचे मेंबर्स आहेत त्या सर्वांना या योजनेचा लाभ भेटू शकतो. सर आणि जर एखाद्याकडे रेशनिंग कार्ड नसेलच तर मग अशा वेळी काय करता येईल? जर रेशनिंग कार्ड नसेल तर आपण संबंधित तहसीलदार असतील ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये नगरपालिका महानगरपालिकांचे ऑफिसर्स असतील, त्यांनी जर आपल्याला एक पत्र देतात, ते पत्र जर दिलं तरी ते आपण ग्राह्य धरून पुढची प्रक्रिया प्रोसेस करतो. कारण रेशन कार्ड काढायला कधी कधी उशीर लागतो, पण आरोग्यासाठी ही गोष्ट आपण बाजूला ठेवून सध्या त्यांची ट्रीटमेंट चालू करतो आणि नंतर ते रेशन कार्ड उपलब्ध करून घेऊन नंतर ते सबमिट करू शकतात. समजा एखाद्याच्या घरी रेशनिंग कार्ड आहे आणि घरामध्ये समजा एक तहान बाळ आहे पण त्याचं नाव रेशनिंग कार्ड वरती नसेल तर त्याला सुद्धा या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. असं त्या मुलाचं बर्थ सर्टिफिकेट जर आपण उपलब्ध करून दिलं आणि त्याला त्याचा निश्चितपणे फायदा होऊ शकेल, कारण रेशन कार्डवरती नाव ऍड करण्यासाठी काही वेळ लागतो. आणि जर बर्थ सर्टिफिकेट जरी आपल्याकडे उपलब्ध नसेल तरी आपण जसं सांगितलं तसं इमर्जन्सी आपण फोनवरती अप्रुव्हल घेतो आणि येत्या काही दिवसांमध्ये 3 दिवसांमध्ये 2 दिवसांमध्ये आपण ते कागदपत्र उपलब्ध करून घेऊन आपण
पुढचे ते कागदांची पूर्तता म्हणजे उपचार वैद्यकीय सेवा कुठेही थांबत नाही, कुठेही थांबवली जात नाही. नक्कीच पेशंटची हेल्थ ही सगळ्यात महत्त्वाची. सर, आता तुम्ही सांगितलं की जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ व्हावा अशी सरकारची पण इच्छा आहे, परंतु त्यासाठी मग नेमकं कशा पद्धतीने या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार होत आहे याविषयी तुम्ही कसं सांगा? याचं सगळ्यात महत्वाचं प्रचार करण्याचं साधन म्हणजे आम्ही आमच्या नेटवर्क जे हॉस्पिटल्स आहेत त्या नेटवर्क हॉस्पिटल्स म्हणजे 500 हॉस्पिटल्स आहेत महाराष्ट्रात, त्यांच्या हॉस्पिटलच्या बाहेर मोठे बॅनर्स लावलेले असतात, तिथे आमचे किऑस्क वरती आरोग्य मित्र बसलेले असतात, त्याबरोबरच आशा वर्कर्स असतील, अंगणवाडी वर्कर्स असतील, या कार्यक्रमाविषयी जनजागृती करत असतात. त्याबरोबरच आज आपला जसा कार्यक्रम आहे, यापूर्वी असे कार्यक्रम झालेले आहेत, आम्ही वृत्तपत्रांच्या माध्यमातून असेल, रेडिओच्या माध्यमातून असेल, मोठ्या मोठ्या होर्डिंग्स वरती होर्डिंग्स लावायचे असतील, या माध्यमातून आम्ही प्रसिद्धी करत असतो. आणि जे हॉस्पिटल्स आहेत ते हॉस्पिटल्स दर महिन्याला 2 ठिकाणी हेल्थ कॅम्प घेत असतात, तर त्या हेल्थ कॅम्पमध्ये पेशंटची स्क्रीनिंग होते आणि त्या स्क्रीनिंग नंतर मग तो पेशंट जसे आजार असतील त्याप्रमाणे तो विशिष्ट रुग्णालयामध्ये विशिष्ट फॅकल्टीमध्ये त्याची ट्रीटमेंट होते. त्याबरोबरच आपण आता काही दिवसांपासून SMS ट्रिगर्स चालू केलेले आहेत. आपण आमच्या कॉल सेंटरमधून आउटबाउंड कॉल जातात, यामार्फत आपण जनजागृती करत असतो. नक्कीच. सर, आता तुम्ही जसं सांगितलं की केंद्र शासनाची योजना आणि राज्य शासनाची योजना या दोन वेगवेगळ्या योजना आहेत, पण त्याचा एकत्रितपणे लाभ घेता येईल का, आणि जर त्यात घेता येत असेल तर तो कसा, आणि या दोन योजनांमधला नेमका फरक कसा आहे, कशा पद्धतीने सांगाल? मी आपल्याला जसं सांगितलं की केंद्र शासनाची योजना ही लोक म्हणजे जनगणना 2011 जनगणनेमधील काही समाजाच्या घटकांना ती टार्गेटेड आहे. जसं 2011 साली ग्रामीण भागामध्ये ज्याच्याकडे एका रूमचं कच्चं घर होतं, किंवा 2011 सालीच्या जनगणनेमधली सर्व शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब कुटुंब, ज्या कुटुंबांमध्ये 16 ते 49 वयोगटामध्ये कुठलाही पुरुष मेंबर नाहीये, किंवा ज्या घराचा कर्ता हा दिव्यांग आहे, अशा प्रकारचे काही क्रायटेरिया ग्रामीण भागामध्ये प्रधानमंत्री योजनेसाठी लावलेले आहेत, आणि काही क्रायटेरिया शहरी भागामध्ये, जसे शहरी भागातले क्रायटेरिया हे व्यवसायावरती अवलंबून आहेत, कुणी कन्स्ट्रक्शन वर्कर असेल, कुणी प्लंबर असेल, इलेक्ट्रिशियन असेल, कचरा वेचक असेल, कुणी छोट्या छोट्या दुकानांमध्ये काम करणारे अनऑर्गनाइज सेक्टरमधले लेबर्स असतील, कुणी कुठल्याही अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करणारे जे मजूर असतील, या सर्व मजुरांना, प्लंबर्सना, इलेक्ट्रिशियनला, गौंड्यांना, अशा प्रकारच्या 11 वेगवेगळ्या व्यावसायिक गटांना ही योजना लागू आहे. आणि या योजनेमध्ये सेन्सस मधली नावं, डेटा, ऍड्रेस हा सगळा प्रीडिटरमाइंड आहे. या योजनेमध्ये दरवर्षी प्रत्येक कुटुंबाला साधारणतः 5 लाखापर्यंत कव्हर भेटतं आणि याच्यामध्ये साधारणतः 1300 वेगवेगळे उपचार आपल्याला उपलब्ध आहेत. तसं महाराष्ट्र शासनाची जी महात्मा फुले जनआरोग्य योजना आहे ही रेशन कार्डवरती आधारित आहे. या रेशन कार्डमध्ये अन्नपूर्णा, अंत्योदय रेशन कार्ड, पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड आणि नारंगी रंगाचं रेशन कार्ड, या रेशन कार्डवरती ते अवलंबून आहे. अगोदर ही योजना फक्त नारंगी रेशन कार्डापर्यंतच अवलंबून होती, परंतु काही दिवसांपूर्वी शासनाने निर्णय घेतला आणि ज्या 14 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या जास्त होतात अशा 14 जिल्ह्यांमधल्या इव्हन पांढरा रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांसाठी ही योजना चालू केली आहे. यामध्ये मराठवाड्यातले सगळे जिल्हे, त्याबरोबरच विदर्भामधले साधारणतः 8 जिल्हे, जसं विदर्भ मराठवाड्यामधले औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, ही सर्व मराठवाड्यातले जिल्हे, या जिल्ह्यामधल्या पांढऱ्या रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ भेटतो. त्याबरोबर विदर्भातली बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमधल्या पांढऱ्या रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांनाही याचा पूर्णपणे लाभ, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा कसा फायदा होईल याची संपूर्ण काळजी शासनाने घेतलेली आहे. आपल्याला कार्यक्रमात अजून एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. वरुण चौधरी बोलतात अकोलाहून. नमस्कार वरुणजी, प्रश्न विचारा. मॅडम, जसं की हे तब्येती विषयी जे आरोग्यदायी योजना आहे तर या प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध आहे, जर असेल तर यांची काय प्रोसिजर्स आहेत? नक्कीच, तुमचा प्रश्न कळलेला आहे. नमस्कार मॅडम, नक्कीच ही योजना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येही अवेलेबल आहे आणि आपल्याला ज्या प्रकारचा आजार आहे आणि आपल्यासाठी कुठलं हॉस्पिटल जवळ आहे किंवा कुठलं हॉस्पिटल सोयीचं आहे त्यासाठी जर आपल्याला अधिकची माहिती पाहिजे असेल तर कृपया आपण आमचा जो टोल फ्री क्रमांक आहे 1553888 वर संपर्क साधा आणि फक्त
रेशन कार्ड आणि एक फोटो आयडेंटिटी घेऊन आपलं एनरोलमेंट करून पूर्ण कॅशलेस उपचार आपले करून घ्या. अतिशय उत्तम. म्हणजे एकही रुपया न घेता आपण हॉस्पिटलला जायचं, फक्त दोन डॉक्युमेंट आपल्याकडे असणं गरजेचं आहे. एक म्हणजे रेशनिंग कार्ड, जर ते पिवळं असेल, केशरी असेल किंवा अंत्योदय योजनेतलं असेल, आणि आपला एक फोटो आयडेंटिटी प्रूफ. आणि बाकीचा संपूर्ण व्यवहार कॅशलेस होतो म्हणजे नेमकं काय होतं? म्हणजे आता औषधं आहेत म्हणा किंवा कुठल्या टेस्ट आहेत, कशालाही कुठलाही पैसा द्यायचा नाही. ही योजना कॅशलेस आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने ही कॅशलेस योजना आहे. या योजनेमध्ये रुग्णाला हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन असेल, हॉस्पिटलचा स्टे असेल, तिथले औषधं असतील, ओपीडी चार्जेस असेल, त्याच्यानंतर त्याचे इन्व्हेस्टिगेशन असतील, सीटी स्कॅन, MRI, एनजिओग्राफी, त्यानंतर त्या रुग्णाला शस्त्रक्रियासाठी लागणाऱ्या डॉक्टरांची फीज असेल, अनेस्थेटिस्टचे चार्जेस असतील, ऑपरेशनच्या प्रोसेसमध्ये कुणाला स्टेंट लागत असेल, कुणाला वॉल लागत असेल, कुणाला काही डिस्पोजेबल कंझ्युमेबल, हे सगळे काही खर्च आहेत, ही खर्च संपूर्णपणे या पॅकेजमध्ये आपल्याला इन्क्लूड केलेले आहेत. त्यानंतर रुग्णालयात जोपर्यंत रुग्ण आहे तोपर्यंत त्याला मोफत जेवणही रुग्णालयातर्फे पुरवण्यात येतं. डिस्चार्ज होताना जी आवश्यक मेडिसिन्स आहेत ती मेडिसिन्स आपल्याला दिली जातात. त्याबरोबर महत्वाचा भाग म्हणजे रुग्ण ज्यावेळी हॉस्पिटलमधून आपल्या घरी जातो तर त्या घरी जाण्याचं एक बाजूचं घर म्हणजे रुग्णालयापासून घरी जायचं बसचं भाडं सुद्धा त्या रुग्णाला हॉस्पिटल तर्फे देण्यात येतं. त्याबरोबर काही रोगांमध्ये फॉलोअप ट्रीटमेंट आवश्यक असतात, बरोबर, म्हणजे दर महिन्यानंतर दोन महिन्यानंतर व्हिजिट्स घ्यायचे असतात, तर त्या फॉलोअप ट्रीटमेंटचं डॉक्टरांची फीज, त्याची औषधं, ह्या सुद्धा सर्व प्रोसिजर त्या योजनेमध्ये इन्क्लुडेड आहेत. त्यामुळे ही खऱ्या अर्थाने पूर्णत कॅशलेस स्कीम आहे आणि आपण याचा कॅशलेस म्हणूनच फायदा उचलला पाहिजे. सर, आता जसं त्यांनी पण विचारलं की प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये आपल्याला ह्या गोष्टींचा फायदा होऊ शकतो का, परंतु अनेकदा असं असतं की सरकारी दवाखान्यामध्ये किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार करणं म्हणजे दर्जा तसा बरोबर नसेल किंवा त्याच्यामध्ये जी उपकरणं वापरतात ती बरोबर नसतील, असं काही असतं का? आणि जर असं असेल तर डॉक्टरांकरवी किंवा हॉस्पिटलच्या ऍडमिनिस्ट्रेशनतर्फे कधी कधी सांगण्यात येतं की आम्ही हे अशा पद्धतीचं चांगलं आहे, तुम्ही हे लावा, आम्हाला हे एवढे एवढे चार्जेस तुम्ही द्या, असं कधी होत असेल तर मग अशा वेळी रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी नेमकं काय करावं? आमच्या ही योजना ही देशातली सगळ्यात मोठी योजना आहे. आतापर्यंत 20 लाख लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि ही योजना यशस्वी होण्यासाठी आपल्या महाराष्ट्राचं जे मॉडेल आहे आज सगळ्या दुसऱ्या राज्यातली मॉडेल आपल्याकडे अभ्यासासाठी येत आहेत. मला आपल्या या कार्यक्रमात सांगण्याला अत्यंत आनंद होतो की पुढच्या महिन्यामध्ये इजिप्त गव्हर्नमेंट सुद्धा ही योजनेचा अभ्यास करण्यासाठी आपल्याकडे येत आहे. ही योजना सक्सेसफुल झाली म्हणजे डॉक्टरांनी खूप चांगल्या प्रकारे या योजनेत काम केलंय, हॉस्पिटलचं खूप मोठं योगदान याच्यामध्ये आहे. परंतु काही ठिकाणी अशा प्रकारे आम्हाला आढळण्यात आलेलं आहे की काही हॉस्पिटल्स रुग्णालयांमध्ये रुग्ण ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये येतो त्यावेळेस तो थोडासा अगतिक असतो, थोडासा मानसिकदृष्ट्या वीक असतो, त्याची मनस्थिती एवढी चांगली नसते. तर अशा वेळी काही वेळी काही हॉस्पिटल्स रुग्णांना सांगतात की याच्यामध्ये जी एंजिओप्लास्टीच्या वेळी जो स्टेंट वापरण्यात येतो तो स्टेंट एवढा चांगला नाहीये, आपण दुसरा चांगला स्टेंट वापरा, किंवा जो वॉल आहे हार्टचा जो वॉल रिप्लेसमेंट झडपा बदलण्याचा जो ऑपरेशन आहे त्याच्यामधल्या या रुग्ण या योजनेच्या झडपा एवढ्या चांगल्या नाहीत, आपण इम्पोर्टेड झडपा वापरूयात. किंवा कधी कधी असं सांगितलं जातं की ही योजना ही करताना विशिष्ट प्रकारचे डॉक्टर्स जर आम्हाला बाहेरून घ्यायचे असतील तर आम्हाला अजून तुम्ही जास्त खर्च. मला असं वाटतं की अशा कुठल्याही प्रकारच्या जर कुणी दिशाभूल करत असेल तर आपल्या लाभार्थ्यांनी त्याला बिलकुल बळी पडलं नाही पाहिजे. या योजनेमध्ये जे काही स्टेंट्स लावण्यात येतात, जे काही झडपा लावण्यात येतात, जे काही डॉक्टर्स आपल्याकडे उपलब्ध असतात ती शासनाने प्रमाणित करून दिलेल्या गुणांकानुसार प्रमाणित झालेली असतात. त्यामध्ये कुठल्याही इन्फेरियर क्वालिटीचं औषध किंवा ट्रान्सप्लांट किंवा इम्प्लांट किंवा डिस्पोजेबल वापरलं जात नाही. आणि डॉक्टर्स कुठले असावेत, कुठल्या प्रकारचे अनेस्थेटिस्ट असावेत, कसल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर असावं त्याच्याविषयी आमचं एक डिटेल्ड ऑडिट होतं आणि ते ऑडिट झाल्यानंतरच आपण त्या हॉस्पिटलला आपल्या पॅनलवरती घेतो. तर अशा प्रकारच्या कुठल्याही चुकीच्या दिशाभूलीला किंवा चुकीच्या मार्गदर्शनाला लाभार्थ्यांनी बळी पडू नये आणि आपल्या स्कीममध्ये पूर्णतः कॅशलेस स्कीम म्हणून याचा आपण वापर करूवा आणि याचा आपण फायदा उठवावा. आपल्याला अजून एक कार्यक्रमात फोन आलेला आहे. मुकेश गोसावी बोलत आहेत जळगावहून. नमस्कार मुकेशजी, प्रश्न विचारा. हॅलो. हा नमस्कार. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. जळगावहून बोलतोय मुकेश गोसावी. बोला सर.
हे आयुष्यमान योजनेचे लाभार्थी सध्या आता त्यांना उपलब्ध सुविधा कुठे साहेब? आपण जळगावमध्ये साधारणतः जळगाव जिल्ह्यामध्ये आपले खासगी रुग्णालय साधारणतः 15 ते 20 खासगी रुग्णालय जळगाव जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहेत. आपण आमच्या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधा. आपण जिथे राहत असाल त्याच्या जवळ कुठलं रुग्णालय उपलब्ध आहे त्याच्याविषयी आपण माहिती घ्या, तिथे जाऊन आपली ट्रीटमेंट करा आणि पूर्णतः कॅशलेस ट्रीटमेंट. जे आजार आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यामध्ये आपल्याला त्याचा फायदा घेण्यात येईल. नक्की सर, हे खूप अतिशय चांगल्या पद्धतीने ही योजना आहे, परंतु याच्याविषयी आणखी जाणून घ्यायचं आहे. डॉक्टर, मला तुम्हाला अजून एक विचारायचं आहे की आता ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की कॅशलेस व्यवहार होतं संपूर्णतः, आणि जर असं कधी कोणी कुणाला आढळलं, कोणी पैशांची मागणी केली किंवा कोणाही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, तर मग अशावेळी तक्रार कुठे करायची, दाद कुठे मागायची? आणि याला जोडून मला अजून एक विचारायचं की आतापर्यंत कोणी लाभार्थी असेल आणि त्याने अशा कुठल्या तरी गोष्टींना जर तो बळी पडला असेल तर त्याने याची दाद कुठे मागायची, कसं सांगा? या संदर्भात आपल्याला जर काही तक्रार असेल तर आपण आपल्या रुग्णालयामध्ये आमचा जो आरोग्य मित्र उपलब्ध असेल त्याच्याकडे एक तक्रारीचं रजिस्टर असतं, त्या रजिस्टरमध्ये आपण आपली तक्रार नोंदवू शकता. त्याबरोबरच आमचा जो कॉल सेंटर आहे, आता मी जो आपल्याला पुन्हा एकदा क्रमांक सांगतो, 1553888 या क्रमांकावरती अहोरात्र आमचं कॉल सेंटर कार्यान्वित आहे. त्या कॉल सेंटरवरती आपण कॉल करून आपली तक्रार नोंदवू शकता. त्याबरोबर आपण आपल्याला आम्हाला ईमेल लिहून आपली तक्रार कळवू शकता. आमचा ईमेल आय डी आहे CEO@jeevandayi.gov.in. त्याबरोबर आपल्याला लेखी पत्र लिहायचं असेल तर तुम्ही आमच्या वरळीच्या पत्त्यावरती पत्र लिहून आम्हाला तुमची तक्रार नोंदवू शकता. आणि अशा प्रकारची तक्रार जर नोंदवली तर रुग्णांनी घाबरण्याचं काही कारण नाहीये. या तक्रारीचा आपल्या ट्रीटमेंटवरती, आपल्यावरती जे उपचार केले जात आहेत त्या उपचारांवरती याचा काही परिणाम होत नाही, हे आम्ही हॉस्पिटलच्या प्रशासनाबरोबर या तक्रारीचा पाठपुरावा करतो. आणि अशा प्रकारे तक्रार असेल तर आमचा आतापर्यंत साधारणतः ऍज ऑन डेट आम्ही 90% जास्त तक्रारी रिझॉल्व्ह केलेल्या आहेत. ज्या राहिलेल्या तक्रारी त्या पुढील काही काळामध्ये त्या रिझॉल्व्ह होतात. यापूर्वीही काही पेशंटकडून अशा प्रकारे जर कुठल्या रुग्णालयाकडून काही पैसे घेण्यात आले असतील तरीही आपण याच पत्त्यांवरती, आरोग्य मित्र असतील, आमचा टोल फ्री आयडी असेल, माझा ईमेल आयडी असेल, याच्यावरती मेल लिहून आपण आपली तक्रार नोंदवू शकता. मला या कार्यक्रमामार्फत आपल्याला सांगायचं आहे की गेल्या 3-3.5 महिन्यामध्ये साधारणतः 2 कोटीपेक्षा जास्त रुपये आम्ही रुग्णालयांकडून रुग्णांना परत दिलेले आहेत. तर यापेक्षाही जास्त आणखीन कुणाचे मागच्या कालावधीमध्ये काही रुग्णालयाकडून चुकीच्या पद्धतीने पैसे कलेक्ट करण्यात आले असतील तरी आपण आमच्याशी संपर्क साधा, आम्ही त्याची चौकशी करतो आणि त्याच्यामध्ये जर तथ्य आढळलं तर ते रुग्णालय अशा प्रकारची फीज जे ऍडिशनल पैसे घेतलेले आहेत ते पैसे परत करतात. नक्की सर, आता ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की ह्या अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्या योजना कार्यान्वित आहेत, तुम्ही जसं म्हणालात की इतरही देश इथे येणार आहेत, त्यांचा अभ्यास करणार आहेत, मग अशावेळी मला तुम्हाला विचारायचं की अनेक लाभार्थी आतापर्यंत आहेत, तर मग काही उदाहरणं असतील का जी हृदयस्पर्शी उदाहरणं आहेत जी आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला सांगायला आवडते? निश्चितच, आतापर्यंत मी जसं आपल्याला सांगितलं की 20 लाख लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे. आणि याचे लाभ म्हणजे एंजियोप्लास्टी असेल, बायपास सर्जरी असेल, कॅन्सर सर्जरी असेल, किमोथेरपी, रेडिएशन थेरपी असेल, मूत्रपिंडाचे आजार असतील, मूतखड्याचे आजार असतील, डायलिसिस असेल, ब्रेन ट्युमर्स असतील, फ्रॅक्चर असतील, अशा साधारणतः 1000 वेगळ्या रोगांवरती आपल्या लाभार्थ्यांनी लाभ घेतलेले आहेत. असे असंख्य उदाहरणं आहेत. आता मी मागच्या महिन्यामध्येच कोल्हापूरला व्हिजिट केली तर त्या ठिकाणी मला एक महिला भेटली. तर त्या महिलेने तिच्या पतीचं बायपास सर्जरी आपल्या स्कीममधून झालं. तर ती रोजंदारी करणारी महिला आहे आणि तिच्याकडे म्हणजे ही जर तिने मला स्पष्ट सांगितलं की साहेब, ही जर सेवा उपलब्ध नसती तर मला माझ्या पतीला ट्रीटमेंट न करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. कारण 1.5 लाख रुपयाची बायपास सर्जरी करण्यासाठी तिच्याकडे पैसेच नव्हते. ते रोज मोलमजुरी करून ते पैसे रोजचा त्यांचा उदरनिर्वाह करत होते. त्याबरोबर आपण जी आयुष्मान भारत लॉन्च केली, ज्या दिवशी आयुष्मान भारत लॉन्च केली त्याच दिवशी नाशिकमध्ये एका रिक्षा चालकाचं बायपास सर्जरी झाली. आणि त्या रिक्षा चालकाचं आपण जर घर बघितलं तर तो एकदमच पुअर रिक्षा चालक आहे. त्याच्या आणि बायपास करण्यासाठी त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचे फंड नव्हते. तर त्याने आम्हाला सांगितलं की मला ही
सर्जरी करण्यासाठी जर ही योजना नसती तर मला माझं उदरनिर्वाहाचं एकमेव साधन म्हणजे रिक्षा, ती रिक्षा विकूनच मला माझं बायपास करावं लागलं असतं. तर अशा प्रकारचे असंख्य उदाहरणं महाराष्ट्रात आहेत. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे असंख्य आजही रुग्ण असे आहेत की ज्यांना या योजनेची व्यवस्थितपणे माहिती नाही, त्यामुळे ते लाभ न घेता त्यांना कुठल्या तरी आर्थिक संकटाला बळी पडावं लागतं, सामना करावा लागतो. त्यासाठी आपण जास्तीत जास्त या योजनेचा वापर आपल्या स्वतःच्या आर्थिक संकटापासून दूर राहण्यासाठी करून घ्या आणि पूर्णतः कॅशलेसपणे या योजनेचा आपण फायदा घ्या. अतिशय उत्तम. आपल्याला कार्यक्रमात फोन येतो आहे, अशोक क्षीरसागर बोलत आहेत फलटण साताऱ्याहून. नमस्कार अशोकजी, प्रश्न विचारा. प्रश्न सांगितलं मला कनेक्ट नाही झाला. प्रश्न विचारा, पुन्हा प्रश्न विचारता का अशोकजी? नमस्कार. माझा प्रश्न असा आहे शिंदे साहेब. नमस्कार. नमस्कार शिंदे साहेब. नमस्कार. नमस्कार. आपण हे राज्य शासनाच्या योजनेमध्ये इतर जिल्ह्यामध्ये जी पांढऱ्या कार्डाला सवलत दिलेली आहे ती इतर जिल्ह्यामध्ये का नाही? आपण शासनाने जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय हा त्या 14 जिल्ह्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात, तर त्या भागातले शेतकरी खरंच जास्त डिस्ट्रेस्ड आणि खूपच आत्महत्या प्रवण क्षेत्रामध्ये असल्यामुळे त्या भागातल्या पांढरे रेशन कार्ड शेतकऱ्यांसाठी योजना शासनाने चालू केलेली आहे. परंतु आपल्या म्हणजे या योजनेव्यतिरिक्त सुद्धा जर अन्य कुणी रुग्ण असतील आणि ज्यांना खऱ्या प्रकारे आर्थिक त्यांच्याकडे कुठलेही स्रोत नाही आहेत आणि त्यांना काहीतरी ट्रीटमेंट करून घ्यायची आहे, तर त्यांच्यासाठी बाकीच्या सुद्धा आपण स्रोतांद्वारे त्यांना मदत करत असतो. जसं मुख्यमंत्री सहाय्यता निधी आहे, पंतप्रधान सहाय्यता निधी आहे, जसं प्रत्येक चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये आपले 10% बेड्स रिझर्व्ह असतात, त्या बेड्सच्या मार्फत सेवा द्यायच्या असेल, त्याबरोबर काही मोठी मोठी चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्रात आहेत, सिद्धिविनायक ट्रस्ट असेल, शिर्डी ट्रस्ट असेल, महालक्ष्मी ट्रस्ट असेल किंवा इतर अनेक ट्रस्ट आहेत, त्यामार्फत सुद्धा आपण अशा गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत करत असतो. सर नक्कीच, मला आता अजून एक विचारायचं, जसं मगाशी पण तुम्ही म्हणाले तातडीने एखाद्याला उपचार करायचे असतील तर मग नेमकं कशा पद्धतीनं मग त्याचा लाभ घेता येईल? कोणाचं सडनली ऍक्सिडेंट झालं, हार्ट अटॅक आला, मग अशावेळी मग कशा पद्धतीनं रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी काम केलं पाहिजे? जर कुणाला हार्ट अटॅक आला तर आपण जे आमचं अंगीकृत रुग्णालय आहे त्या अंगीकृत रुग्णालयामध्ये तातडीने जाऊन त्यांना फक्त सांगायचं की आम्हाला महात्मा फुले योजनेच्या अंतर्गत याची ट्रीटमेंट करायची आहे, आपल्या इमर्जन्सी टेलिफोनिकली आमच्याकडून अप्रुव्हल घेतलं जातं आणि नंतर तुमची प्रक्रिया ती पार पाडत राहील, कागद जमा करणे, कम्प्लायन्सेस करणे, काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी करणे. तर आपण कुठल्याही अंगीकृत रुग्णालयामध्ये गेलं पाहिजे, परंतु आपल्याला जे 500 अंगीकृत रुग्णालय आहेत त्या अंगीकृत रुग्णालयामध्येच जाऊन आपल्याला ट्रीटमेंट घेता येईल. नक्कीच. सर अजून एक म्हणायचं की तुम्ही जसं आता उल्लेख केला आरोग्य मित्राचा, प्रत्येक रुग्णालयामध्ये आपला आरोग्य मित्र असतो, तर हा आरोग्य मित्र म्हणजे नेमका कोण, त्याची नेमकी कामाची भूमिका कशी आहे ते कसं सांगाल? कारण का हाच आहे जो सगळ्या रुग्णांच्या अगदी जवळ जाऊन काम करत असतो रूट लेवलवरती, तर त्यांचं कामाचं कसं सांगाल? अगदी बरोबर आहे. आमच्या योजनेचा कणा म्हणजे आमचा आरोग्य मित्र. तो आरोग्य मित्र 24 तास त्या रुग्णालयामध्ये डेस्कवरती अवेलेबल असतो. तो पुरुष असू शकतो, स्त्री असू शकते, आणि जे रुग्णालय जे खूपच मोठं असेल तर कधी कधी 10 सुद्धा आरोग्य मित्र तिथे अवेलेबल असतात. तर आपण कुठलीही आपली म्हणजे एनरोलमेंट करायचं असेल, आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, याविषयी काही तक्रार असेल, याविषयी अधिकची माहिती असेल, या सगळ्यासाठी आमचं एक खिडकी जे सोल्युशन आहे त्या हॉस्पिटलमध्ये तो आमचा आरोग्य मित्र आहे. आणि ते अत्यंत वेल ट्रेन्ड असतात, एज्युकेटेड असतात, ते एक पांढरा एप्रन घातलेला असतो त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आरोग्य मित्र असं लिहिलेलं असतं. त्यांच्यासाठी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एका दर्शनी ठिकाणी त्यांचं डेस्क असतं, त्या डेस्कमध्ये जाऊन आपण त्यांच्याशी संपर्क साधून आपल्याला माहिती पाहिजे असेल किंवा तक्रार करायची असेल तर आपण त्यांच्याकडे करू शकता. सर तुम्ही आता इतकं छान सांगितलं, इतकं चांगल्या पद्धतीचं काम होत आहे. जर कोणाला योजनेमध्ये सहभागी व्हायचं आहे, व्हॉलंटिअरी म्हणा किंवा कोणाला एम्प्लॉयमेंट हवी असेल, रोजगाराच्या ज्या संधी असतील, तर त्या कशा आहेत, त्या त्याबद्दल तुम्ही कसं सांगा? आमच्या योजनेमध्ये जर आपल्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध करायच्या असतील तर आम्ही जे विमा कंपनी नेमलेली आहे आणि त्या विमा कंपनींच्या मार्फत वेगवेगळ्या एजन्सीजच्या थ्रू आरोग्य मित्रांची एम्प्लॉयमेंट होत असते. त्यांनी संबंधित विमा योजनेला विमा कंपनीला संपर्क साधून जिथे जिथे वॅकन्सी असेल तिथे तिथे आपण करू शकता. आज
घडीला महाराष्ट्रामध्ये साधारणतः 1500 आरोग्य मित्र कार्यरत आहेत. आणि जशी जशी योजना एक्सपांड होईल, आता प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे, आयुष्यमान भारत आहे, त्या अनुषंगाने आम्हाला अधिकाधिक आरोग्य मित्रांची आवश्यकता लागणार आहे. आणि जर कुणाला व्हॉलंटरी काम करायचं असेल तर माझी आपल्याला एवढीच विनंती की अशी योजना शासनाची आहे आणि त्या योजनेचा आपण लाभ घ्यावा. अशा प्रकारे आपण गरजूंना फक्त याचं सेन्सिटायझेशन करा, तो मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि आपले काही चांगले सजेशन्स असतील ते आम्हाला कळवा. आम्ही निश्चितच ही योजना अधिकाधिक चांगली करून रुग्णांना अधिकाधिक कशा प्रकारे लाभ देता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सर, कार्यक्रमात अजून एक फोन आला आहे. गोरखनाथ टिकेकर बोलत आहेत सोलापूरहून. नमस्कार गोरखनाथजी, प्रश्न विचारा. हॅलो मॅडम. मॅडम, मी गोरखनाथ डिकेकर सोलापूरहून इथून बोलतोय. तर माझा प्रश्न असा आहे की भारत आयुष्यमान योजना ही योजना कधी व केव्हा सुरुवात झाली? आणि दुसरा असा प्रश्न आहे की गाव पातळीवर याचे प्रयत्न काय राहतील? आणि हॅलो, आणि शेवटी माझा असा प्रश्न आहे की मी कस्टमर केअरला फोन केलता भारत आयुष्यमान योजनेला. हॅलो, हा ऐकू येते, प्रश्न विचारा. तर मी कॉल केला होता, तर ते म्हटले की रेशन कार्ड ऑनलाईन लागतं का? रेशन कार्ड. हॅलो, हा ऐकू येते, रेशन कार्ड ऑनलाईन लागतं का असं त्यांनी विचारलं. हा, आणि मी कॉल केला तर आमचं रेशन कार्ड रजिस्टर झालेलं नाही, तर ह्याची प्रोसेस कशी असते आणि कार्ड वगैरे काय असतं का, आणि ग्रामीण भागात ह्याविषयी माहिती काय सांगाल? नक्कीच नक्कीच, तुमचे तिन्ही प्रश्न कळलेले आहेत. सर, पहिला प्रश्न असा होता की आयुष्यमान भारत ही जी संकल्पना आहे नेमकी कधीपासून सुरू झाली? आयुष्यमान भारत संकल्पनेचा जो जन आरोग्य योजना म्हणजे पब्लिक हेल्थ इन्शुरन्स स्कीम जी आहे ती देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये 23 सप्टेंबर 2018 रोजी माननीय पंतप्रधान महोदयांनी झारखंड इथून लॉन्च केली आणि तेव्हापासून ही कार्यरत आहे. या योजनेअंतर्गत आपल्याला आपण विचारलं की आपल्या गाव पातळीवरती आपल्याला कोण मदत करू शकतो, तर आपल्या गाव पातळीवरती ज्या आशा वर्कर आहेत, अंगणवाडी वर्कर आहेत, त्यांच्याकडून आपण माहिती प्राप्त करून घेऊ शकता. त्याबरोबरच आमचा जो टोल फ्री क्रमांक आहे 1-55-388 किंवा 1-4-5-5-5 हा दिल्लीचा आयुष्यमान भारतचा टोल फ्री नंबर आहे. ह्या कुठल्याही एका नंबरवरती आपण संपर्क साधा. आपल्याला एकदम डिटेलमध्ये कसं काय काय स्टेप्स आहेत, ती कशी याचा लाभ घ्यायचा याच्याविषयी अत्यंत सखोलपणे आपल्याशी आमचे प्रतिनिधी चर्चा करून आपल्याला मार्गदर्शन करतील. त्याबरोबर आपण जे सांगितलं की रेशन कार्डचं रजिस्ट्रेशन आहे, आपण जी महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे ती पूर्णतः रेशन कार्डवरती अवलंबून आहे. आपल्याकडे जर पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर आपण याचे लाभार्थी आहात, कुठल्याही रजिस्ट्रेशनची आपल्याला गरज नाही. आपण स्क्रीनवरती पाहू शकतो की आपण कुठे फोन करू शकतो, 1-55-388 किंवा तुम्ही फोन करू शकता 1-800-233-2200 हे टोल फ्री नंबर आहेत. या फोनवरती नंबरवरती जर कॉल केला तर तुम्हाला संपूर्णत सगळी माहिती मिळेल, योजनांची कशा पद्धतीनं फायदा घ्यायचा आहे, कुठे जायचं आहे, कशा पद्धतीने आपण लाभ घेऊ शकतो, कागदपत्र कोणती आहेत, सगळ्याची सविस्तर माहिती या नंबर्सवरती मिळते. आणि त्यांनी विचारलेलं की त्यांचं रजिस्ट्रेशन नाही झालं रेशन कार्डचं, तर मग कसं करता येईल? ही जी महात्मा फुले योजना आहे त्या योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करण्याची आपल्याला गरजच नाहीये. आणि जर आपण आयुष्यमान भारत योजनेचे लाभार्थी असाल तर आपण मी जो क्रमांक सांगितला 1-4-5-5-5 या क्रमांकावरती संपर्क साधला तर ते आपला ऍड्रेस आणि नावानुसार सांगतील की आपण याचे लाभार्थी आहात का नाहीयेत. आणि ती जनगणनेच्या डेटावरती आधारित योजना असल्यामुळे आपल्याकडे बाकीचे काही डॉक्युमेंट्स असतील तर ते डॉक्युमेंट्स आम्ही मागच्या 6 महिन्यामध्ये एक ऍडिशनल डाटा कलेक्शन ड्राईव्ह घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याकडून आम्ही ते डॉक्युमेंट्स कलेक्ट केलेले आहेत. आणि या व्यतिरिक्त आपल्याला कुठलेही डॉक्युमेंट्स लागणार नाहीत. आणि आयुष्यमान भारत योजनेचं जरी आपल्याकडे काही डेटा नसेल तर आपण आमच्या 500 अंगीकृत रुग्णालयामध्ये जाऊन आमच्या आरोग्य मित्राशी संपर्क साधून आपण त्याचे लाभार्थी आहात का नाही ते तुम्हाला तिथे कळेल. लाभार्थी असाल तर त्याचं एक गोल्डन ई कार्ड आहे, ते ई कार्ड आपल्याला मिळेल आणि मग आपण त्याचे लाभ घेऊ शकता. परंतु ते कार्ड आपल्याजवळ असण्याची गरज नाहीये, आपण त्या हॉस्पिटलमध्ये जाऊनही ते लाभार्थी असाल तर ते कार्ड जनरेट करून आपल्याला मिळेल. वा, म्हणजे फक्त रेशनिंग कार्ड असणं गरजेचं आहे. सर, मला पुन्हा एकदा तुम्हाला विचारायचं की त्यांनी पण असं विचारलं की आयुष्यमान भारत याच्या अंतर्गत एक योजना येते ती आहे केंद्र शासनाची आणि महात्मा ज्योतिबा फुले ही आहे राज्य शासनाची. तर राज्य शासनासाठी तुम्हाला रेशनिंग कार्ड असणं गरजेचं आहे आणि केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर मात्र तुम्ही त्या डेटाबेसमध्ये तुमचं नाव असणं गरजेचं आहे. या दोन वेगळ्या गोष्टीसाठी सुद्धा आपल्याला फोटो आयडी
आपला जो फोटो आय डी आहे, कारण त्याचं नाव तिथे नाव आहे त्या डेटाबेसमध्ये, परंतु आपलं नाव आणि आपला फोटो तिथे मॅच होण्यासाठी आपल्याला एक फोटो आयडी घेऊन जायला, म्हणजे आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, कोणतंही ड्रायव्हिंग लायसन्स असेल, पासपोर्ट असेल. त्यामुळे गल्लत होऊ नये की महात्मा फुले जी योजना आहे ती पूर्णतः वेगळी योजना आहे. या दोन पूर्णतः वेगळ्या योजना आहेत, परंतु त्या समन्वयाने राबवल्या जातात. कधी कधी असं होतं की काही रुग्ण, काही लाभार्थी दोन्ही योजनेचे लाभार्थी आहेत. बरोबर. जसं आता महाराष्ट्राची लोकसंख्याच 12 कोटी आहे आणि महात्मा फुले योजना साधारणतः 10 ते 11 कोटी लोकांना ती कव्हर करते. बरोबर. आणि आयुष्मान भारत योजना साधारणतः 4 ते 5 कोटी लोकांना कव्हर करते. तर काही लाभार्थी याच्यामध्ये निश्चितच कॉमन असणार आहेत, त्याच्यामुळे त्यांना दोन्ही योजनांमधून एकत्रितपणे लाभ मिळतो आणि त्यांना 5 लाखापर्यंत लाभ मिळतो आणि बाकीच्यांना 1.5 लाखापर्यंत लाभ मिळतो. आता 1.5 लाखापर्यंत लाभ मिळाल्यानंतर पुढे काय? बरोबर. कधी कधी असं होतं काही लोकांचं 1.5 लाखापर्यंत कव्हर जातं, कारण कधी कधी कुटुंबात 2-3 व्यक्ती एकाच वेळी आजारी पडतात, त्याच्यामुळे एका वर्षात ते 1.5 लाखाचं जर एकजत झालं तर पुढे काय? तर त्यासाठी मी जसं आपल्याला सांगितलं, आम्ही आमचा आरोग्य मित्र आपल्याला मुख्यमंत्री सहाय्यता निधी असेल, पंतप्रधान सहाय्यता निधी असेल, सीडी संस्थांमधून काही मदत मिळायची असेल, त्यानंतर सिद्धिविनायक ट्रस्ट आहे, महालक्ष्मी ट्रस्ट आहे, इतर अनेक अशा ट्रस्ट आहेत. या सगळ्या ट्रस्टच्या मार्फत आपण वेगवेगळ्या प्रकारच्या स्रोतमधून आपण फंडिंग उपलब्ध करून घेतो आणि ते रुग्णांना त्याची सोय करण्याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो. या चर्चेच्या दरम्यान मला आपल्याला अजून एक गोष्ट सांगायची आहे की महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये जसं 1.5 लाखाचं कव्हर सर्व रुग्णांना अवेलेबल आहे, तसं किडनी प्रत्यारोपणासाठी, किडनी ट्रान्सप्लांट ह्या एका आजारासाठी आपण साधारणतः 2.5 लाखाचं कव्हर दिलेलं आहे, कारण त्याच्यासाठी जास्त पैसे लागतात. तर त्या एका आजारासाठी होतं आणि आतापर्यंत 100 लोकांनी पूर्णतः कॅशलेस त्यांचे किडनी ट्रान्सप्लांट या योजनेमधून करून घेतलेले आहेत. त्याबरोबरच आपल्याला आज महाराष्ट्रामध्ये रोज 100 लोक फ्रीमध्ये डायलिसिस करून घेत आहेत आमच्या केंद्रांमार्फत. आपल्याकडे साधारणतः दर महिन्याला 12 डायलिसिस फ्री मिळतात. हे डायलिसिस करताना आपले इन्व्हेस्टिगेशन्स असतील, आपल्यासाठी काही एरिथ्रोपोएटिनचे इंजेक्शन्स असतील, ते डायलिसिस करण्यासाठी ते डायलाजर एक इन्स्ट्रुमेंट लागतं, ते ट्यूब लागते, हे सगळी गोष्टी तुम्हाला पूर्णतः शासनाकडून पुरवल्या जातात. हॉस्पिटल त्यासाठी कुठल्याही प्रकारचा 1 रुपयाही आपल्याकडून चार्ज घेत नाही. घेत असेल तर आपण त्या संदर्भात तक्रार कराल, त्याचं निवारण होईल. डायलिसिसमध्ये साधारणतः आजचा जर डेटा बघितला तर आज साधारणतः 350 ते 400 लोकांनी आज आपल्या स्कीमच्या अंतर्गत डायलिसिस घेतलेलं आहे. दररोज साधारणतः या स्कीमच्या मार्फत महाराष्ट्रामध्ये 1500 ते 1600 लोकांना टोटल फायदा होतो, त्यापैकी साधारणतः 300 ते 400 रुग्ण हे डायलिसिसचे असतात. म्हणजे पैसे नाहीत म्हणून उपचार कधीच थांबणार नाहीत जर तुमच्याकडे, जर तुम्ही या योजनांचा लाभ घेतलात तर. बिलकुल. महाराष्ट्र शासनाने आम्हाला स्पष्टपणे असे निर्देश दिलेले आहेत की शासनासाठी आपल्या नागरिकांचं आरोग्य ही सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि त्यासाठी शासन आपल्या बजेटमध्ये, आज तुम्ही बघा की महाराष्ट्र शासन साधारणतः 1.5 हजार कोटी रुपये फक्त या योजनेच्या प्रीमियमवरती खर्च करते. इतका खर्च आपल्या देशामध्ये कुठल्याच राज्यात शासनामार्फत केला जात नाही. त्यामुळे निश्चितच आपली केलेला आहे तर त्याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा, त्याचा लाभ सगळ्यांनी घेतला पाहिजे. तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला, तुमच्या काही सूचना असतील, काही प्रतिक्रिया असतील तर तुम्ही आम्हाला नक्की कळवू शकता आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून. त्यासाठी आमचे पत्ते याप्रमाणे, तुम्ही आमचं फेसबुक पेज लाईक करू शकता, फॉलो करू शकता. आमचा फेसबुक आयडी आहे www.facebook.com/dsahyadri. मेल करू शकता sakhisahyadri@gmail.com वरती. आमचे कार्यक्रम युट्यूबवरती अपलोड होत असतात, ते तुम्ही पाहू शकता www.youtube.com/sakhisahyadri. आणि तुम्ही ट्विटही करू शकता @dsahyadri इथे. सर, तुम्ही इथे आलात आणि कार्यक्रमामध्ये इतक्या कमी वेळेत इतकी चांगली माहिती दिली, पण तरी सुद्धा जाता जाता मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही लोकांना कोणता आवाहन द्याल, कोणता संदेश द्याल, जेणेकरून या योजनेचा जास्तीत जास्त फायदा लोक घेऊ शकतील. मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना एवढीच विनंती करतो की ही शासनाची खूप महत्वाकांक्षी योजना आहे आणि ही सर्वसाधारणपणे 90%पेक्षा जास्त नागरिकांना याचे लाभ घेता येतात, घेतले पाहिजेत. आपण आपले जे काही आजार असतील ते आजार या योजनेत बसतात का नाही याची माहिती घ्या आणि आमच्या अंगीकृत रुग्णालयांच्या मार्फत पूर्णपणे कॅशलेस या योजनेचा आपण लाभ घ्या आणि आपल्या कुटुंबियांना, आपल्या सर्वांना सर्वोत्तम आरोग्य प्राप्त हो ही आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे. परंतु
काही वेळा जर आपल्याला काही उपचारांची गरज पडली तर निश्चित पहिला एक ऑप्शन म्हणून आपण या योजनेच्या मार्फतच आपण ट्रीटमेंट घेण्याचा प्रयत्न करावा. नक्कीच. सर, यामुळे असं होऊ शकतं की महाराष्ट्रामध्ये संपूर्णतः निरोगी अशी लोक दिसू शकतात. सर, तुम्ही इथे आलात आणि इतक्या कमी वेळेत इतकी उत्तम माहिती दिली, अनेक लोकांना आता ह्याचा फायदा होणार आहे, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि मंडळी, तुम्हाला आमचा कार्यक्रम पुन्हा पाहता येणार आहे आज रात्री 11 वाजता आणि उद्या पहाटे 4:30 वाजता. आता मात्र आम्ही इथेच थांबतो आहे, पुन्हा भेटूया नवीन विषयासह, नवीन माहितीसह. आता मात्र नमस्कार.